नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण पाहत आहात शानदार न्यूज वळूया कागलच्या बातमीपत्राकडे कागलच्या अक्षय सोनुले खून प्रकरणी दोन जण झेरबंद इचलकरंजी गुन्हे अन्वेषणचे सपोनी विकास जाधव यांच्या पथकाने केले जेरबंद शुक्रवारी भरदिवसा कागल या ठिकाणी तलवारीने सोळा वार करून एका तरुणाचा खून करण्यात आला होता कागल येथील महालक्ष्मी मंदिरासमोर ही घटना घडली होती त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते या घटनेमध्ये अक्षय सोनुले उर्फ मॅनर्स याचा निर्गुण खून करण्यात आला होता खून करून दोन जण सांगावच्या मार्गेने पसार झाले होते दरम्यान खून झाल्यापासून अवघ्या दोन तासात यातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे सपोनी विकास जाधव यांच्या सहकाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार यातील संशयित आरोपींना कागल एमआडीशीमधून ताब्यात घेतले होते या कारवाईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल फिरोज बेग संभाजी भोसले बबलू शिंदे आणि संदीप मिलगणे यांनी सहभाग घेतला होता या खून प्रकरणी कागल पोलीस ठाण्यामध्ये योगेश सोनुले राहणार महात्मा फुले वसाहत कागल आणि धनंजय उर्फ बंडा सपाटे राहणार रेल्वे लाईन कागल अशा दोन संशयितांच्यावर कागल पोलिसांनी गरम दीनशे तोंड चौतीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे